नारायणगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापक डॉक्टर उत्तम पठारे यांनी लिहिलेल्या आणि सनय प्रकाशनने प्रकाशित केलेल्या अर्थचिंतन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नारायणगाव येथे नुकताच संपन्न झाला आहे। 19व्या शतकातील महाराष्ट्रातील आर्थिक विचार या पुस्तकात सविस्तरपणे विशद करण्यात आले आहेत। ब्रिटिश राजवटीतील भारतीय अर्थव्यवस्था व समाज व्यवस्था ही या पुस्तकात मांडण्यात आली आहे। या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध लेखक, विचारवंत, आर्थिक विश्लेषक व जागतिक उद्योगतज्ञ गिरीश जखोटिया न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथील इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर किसन आंबाडे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाशमामा पाटे, कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहेर, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगावचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे, सनय प्रकाशनचे प्रकाशक शिवाजी शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, डॉक्टर उत्तम पठारे यांच्या परिवारातील व्यक्ती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्रीकांत शेवाळे यांनी केले तर प्राध्यापक आनंद कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक शिवाजी टाकळकर यांनी केले तर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार प्राध्यापक उत्तम शेवाळे यांनी मानले। आपण पाहत आहात याच कार्यक्रमाची काही निवडक क्षणचित्रे। महाविद्यालय याच्या इतिहासामध्ये एक सुवर्णाक्षराने लिहून ठेवला जाईल असा हा आजचा दिवस आहे की ज्यामध्ये आपल्या प्राध्यापक डॉक्टर पठारे यांनी लिहिलेलं अर्थचिंतन हे जे संशोधनपर अभ्यासातून लिहिलेला संदर्भ ग्रंथ आहे त्याचं प्रकाशन होत आहे। आपल्या या महाविद्यालयामध्ये अनेक प्राध्यापकांनी आतापर्यंत पुस्तकं लिहिलेली आहेत। सुमारे 75% प्राध्यापकांनी विविध पुस्तकं लिहिली आहेत ज्यामध्ये टेक्स्टबुक्स आहेत परंतु संदर्भ ग्रंथ हे फार कमी संख्येने आहेत। त्यातला हा आजचा एक संदर्भ ग्रंथ हा डॉक्टर उत्तम पठारे यांच्या अथक अशा परिश्रमातून संशोधनातून लिहिला गेलेला आहे। पैकी पहिलं म्हणजे डॉक्टर किसन आंबाडे सर त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो। डॉक्टर किसन आंबाडे सर हे इतिहास विभाग व संशोधन केंद्राचे प्रमुख आहेत। न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर, आता जे स्वायत्त म्हणजे ॲटॉनॉमस झालेले त्या कॉलेजचे सर विभाग प्रमुख आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सर विद्यमान अध्यक्ष आहेत, म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीज इन हिस्ट्री चे सर चेअरमन आहेत। आणि अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि मला असं वाटतं की ते आंबाडे सरांचं इथं आपल्या सगळ्यांच्या मध्ये असणं अधिक औचित्याचं ठरतं ते हे आहे की आंबाडे सरांच्या मार्गदर्शनाखालीच डॉक्टर उत्तम पठारे सरांनी त्यांची PhD पूर्ण केलेली आहे। तेव्हा हा आज एक मोठा दुग्धशर्करा योग आहे की गुरु शिष्याने लिहिलेल्या एका अतिशय समृद्ध पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी इथं आवर्जून उपस्थित आहेत। यूट्यूबवरही त्यांनी भरपूर व्याख्यानं दिलेली आहेत, मला वाटतं 300+ जखोटिया सरांनी व्याख्यानं दिलेली आहेत। त्यांचं सामाजिक काम आहे खूप मोठं आहे, वेगवेगळ्या मंडळावर नुसत्या शैक्षणिक नाही नॉन अकॅडमिक म्हणजे बिगर शैक्षणिक गोष्टींवर सुद्धा त्यांनी खूप काम केलेलं आहे। असा खूप मोठा प्रॅक्टिकल फील्डवरचा अनुभव असलेला माणूस आज आपल्याला प्रमुख पाहुणा म्हणून अर्थचिंतन नावाच्या पुस्तकावर बोलायला लाभलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्यासाठी फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। सनय हे छत्रपती शिवाजी महाराजांना कवी परमानंद यांनी शिवभारत या ग्रंथात लावलेले विशेषण। सनय हे नाव घेऊन सन 2012 साली सनय प्रकाशनाची सुरुवात झाली। शिवनेरीची जीवनगाथा हे पहिले डॉक्टर लहु गायकवाड यांचे पुस्तक सनय प्रकाशनाने प्रकाशित केले। ग्रामीण, शहरी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेखकांची एकूण 200 पुस्तके आजपर्यंत सनय प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहेत। प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीमागे एक वेगळीच कहाणी असते, तशीच कहाणी अर्थचिंतन या पुस्तकाच्या निर्मितीमागे आहे। पुस्तक काही सहजासहजी जन्माला येत नाही, त्यासाठी ठराविक कालावधी जावा लागतो। लेखक त्या पुस्तकाचे वडील
आणि प्रकाशक त्या पुस्तकाची आई असते. दोघेही योग्य ते संस्कार त्या पुस्तकावर करत असतात. योग्य वेळ घेऊन जन्माला येणारं बालक जसं सदृढ असतं, तसं योग्य वेळ घेऊन जन्माला येणारं पुस्तक ही सदृढ आणि निकोप असतं. तर मी सांगतो आणि फार वेळ घेत नाही. पटाळे सरांनी 8 वर्ष आम्ही हा पीएचडीचा थेसिसचं काम करत होतो आणि मी सारखी सरांच्या पाठीमागं होतो की सर आपण लवकर करूया. एक संदर्भ मिळत नव्हता, त्यासाठी पटाळे सरांनी 1 वर्ष आपलं काम थांबवलं. यातच या ग्रंथाचं सर्वश्रेय. बाकी मी तर काही बोलत नाही. खरं तर 21व्या शतकामधलं जे बहुजनवादी अर्थचिंतन आहे आणि ते बहुजनवादी अर्थचिंतन 21व्या शतकामध्ये किती तंतोतंत लागू पडतं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर याच्यासारखं उत्तम ग्रंथ मला वाटतं दुसरा कुठलाच नाही. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत, म्हणजे मी फारसं अभिमानानं सांगत नाही, पण पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत हे सर्वात उत्तम पुस्तक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्यांनी लिहिलंय डॉक्टर पटाळे सरांनी. सर आपण हे जे परिश्रम घेतले लिहिण्याला, सरांनी किती परिश्रम घेतले त्याचा मी जागता जागता साक्षी आहे. आणि खूप अडचणी आल्या. बहुजनवादी आणि अभिजनवादी दोघांचे विचार मांडायचे आणि ती तायावरची कसरत होती आणि ते 21व्या शतकामध्ये त्याचं विश्लेषण करायचे, त्याचं आउटपुट काढायचं, हे सर्व काम अत्यंत संयमाने पटाळे सरांनी केलंय. हल्ली आधी मी कमी केलं वेळेअभावी, पण जसं उत्तम रामांचे गुरु आत्ता म्हणाले की असा ग्रंथ बहुधा पुणे विद्यापीठामध्ये होणे नाही, झालेला नसावा. सर मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. पीएचडी थेसिस कसा असावा, त्याची रूपरेषा, त्यातला विषयाचा आवाका, मांडणी, मुद्देसूदपणा, या सगळ्या मापदंडांवर हा जो काही प्रबंध आहे मुळातला तो खरा उतरतोच. पण मग जी पुढची वाटचाल शिवाजीरावांनी प्रकाशित म्हणून केली आहे ती तितकीच सौष्ठवपूर्ण आहे, उत्तम आहे. ज्याला आपण प्रकाशनाचे मापदंड म्हणतो म्हणजे मूल्यनिर्मिती, पुस्तकाची आखणी, मांडणी, इट इज ऑफ एन इंटरनॅशनल क्वालिटी, आंतरराष्ट्रीय दर्जाची ही निर्मिती झाली आहे असं मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगू शकतो. अर्थात पुस्तकाबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर सगळा ग्रंथ वाचला पाहिजे. मी तो सगळा ग्रंथ अगदी आधाशासारखा वाचून काढला. ग्रंथातली मांडणी, संदर्भ, संदर्भांची मांडणी आणि हे सगळं करताना एक इतिहास संशोधक म्हणून त्यातली जी न्यूट्रॅलिटी असते, कारण बऱ्याचदा कसं होतं संशोधकाचं म्हणून एक व्यक्तिगत मत असतं, त्याच्या व्यक्तिगत मतांवर त्याची जी म्हणून एक सामाजिक सांस्कृतिक जडणघडण झालेली असते लहानपणापासूनची, तिचा एक प्रभाव असतो. मग तो प्रभाव कमी असेल जास्त असेल हा प्रभाव दिसतो लेखनामधून. पण मी हेही सांगू इच्छितो की उत्तम रावांच्या या ग्रंथामध्ये जे मांडणी तर उत्तमच आहे, पण एक इतिहास संशोधक म्हणून त्यातला जो एक निरीक्षपणाचा एक जो आव आहे, ज्याला आपण न्यूट्रॅलिटी म्हणू, ऑब्जेक्टिव्हिटी म्हणू, रिझनेबिलिटी म्हणू, हा सगळा भाग त्यामध्ये खूप छानपणे दिसून येतो. 19व्या शतक बऱ्याचदा आपला गोंधळ काय होतो, 19व्या शतक म्हणताना डोळ्यासमोर 1919 आकडा येतो. नाही, 19व शतक म्हणजे 1801 ते 1919 हे आधी आपण लक्षात ठेवूयात, कारण बऱ्याचदा हा गोंधळ होतो आपला. तर त्या शतकातला महाराष्ट्रातला अर्थविचार काय होता एका बाजूला, अर्थचिंतक कोण होते आणि त्या अर्थचिंतनासोबत समाजचिंतन, या दोन्ही एकाच स्थानाच्या बाजू आहेत. म्हणजे सामाजिक विचार आणि आर्थिक विचार हे वेगळे वेगळे करता येत नाही. जसं सरांचे गुरु आत्ता म्हणाले की बहुजन आणि अभिजन यातली सांगड घालणं, त्यातलं संतुलन साधणं हे एक मोठं आव्हान होतं. ते आव्हानही लेखकानं पेललं आहे. किंबहुना मी असं म्हणेन
की त्या सगळ्या लेखनामध्ये बहुजनांचं योगदान काय आहे, महाराष्ट्रातलं, महाराष्ट्राच्या बाहेरचं, भारताच्या एकूण जडणघडणीतलं, त्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दर्शन हे त्या ग्रंथातून होतं. आता त्यातला जो गाभा आहे तो ब्रिटिश राजवटीचा आहे. मी कधी कधी तरुण पिढीला विचारतो, आजही दुपारी गप्पा मारताना मी विचारलं होतं, बघा ते किती दुर्दैवी आणि गमतीचा भाग आहे, इथून इंग्लंड 10,000-11,000 किलोमीटरवरचं राष्ट्र, तिथले 5,000 ब्रिटिश भारतात येतात, आधी व्यापार करायला म्हणून येतात, नंतर आपल्या देशाचा ताबा घेतात, भारतीयांचं सैन्य बनवतात, इथले हुशार भारतीयच त्यांचे व्यवस्थापक किंवा त्यांच्या आपण काय म्हणून सेवक वगैरे. आपल्याला दुर्दैवी प्रकारचं आश्चर्य वाटत नाही, 30 कोटी लोकसंख्या असलेल्या महाकाय देशावर, भारतीय उपखंडावर, भारतीय उपखंड होता त्यात पाकिस्तान होतं, बांगलादेश होतं, श्रीलंका ही होतं, ते कुठले कोण 5,000 ब्रिटिश येतात, 150 वर्ष राज्य करतात, कसं काय? आणि मग थोडी माझी भाषा आपल्याला काय म्हणू समर्थनीय वाटणार नाही, पण काही काही वेळा काही काही शब्दांचा उपयोग करावा लागतो, मला सभेच्या नियमानुसार माफ करा, क्षमा करा, मला जे म्हणायचं आहे ते मी म्हटलं पाहिजे. म्हणजे इतकी वर्षे राज्य करता, म्हणजे त्या काळातले आमचे जे कोणी पूर्वज होते, मी जनरल विधान करतोय, जनरल विधान करतोय, मग भारतीय लोक इतके नालायक होते का, इतके असमंजस होते का, इतके मूर्ख होते का, इतके असंघटित होते का, इतके धर्मश्रद्धाळू होते का, अंधश्रद्धांमध्ये इतके बुडालेले होते का? त्या काळामध्ये समुद्र ओलांडून जाण्यावरची बंदी होती, आणि समुद्र ओलांडून गेल्याबद्दल लोकमान्य टिळकांना सुद्धा शिक्षा झालेली होती. का? ते धर्मसंमत नव्हतं. ते धर्मसंमत काय, धर्माची मांडणी काय, त्यानुसारची शास्त्र कोणते, शास्त्रामध्ये काय संमत आहे काय संमत नाही हे ठरवणार कोण? 12व्या शतकात उत्तर कर्नाटकामध्ये या तथाकथित धर्मसंपत अशा सिद्धांतांविरुद्ध जे बंड केलं ते संत बसवण्णांनी, बसवेश्वर. 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी केलं, ज्यांना आम्ही आता नमस्कार करून आलो, नमन करून आलो. आणि नंतर जी महाराष्ट्रातली एक अशी बंडखोरांची पिढी तयार झाली, त्याचे अग्रणी महात्मा ज्योतिराव फुले, ज्योतिबा फुले. तुमच्यापैकी काही जणांनी गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असू हे ग्रंथ वाचले नसतील तर कृपया वाचा, जरूर वाचा. म्हणजे महात्मा फुल्यांची दृष्टी काय होती, त्यांचं विश्लेषण काय होतं, अर्थात तो सगळा संदर्भ लेखकाने ग्रंथामध्ये दिलाच आहे. कुठे महाराष्ट्र माझा? महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, मलाही जमलं तर सर तुमचा हा ग्रंथ त्यातल्या काही राज्यकर्त्यांपर्यंत कसा पोहोचेल ह्याच्या मी प्रयत्न करेल. हा ग्रंथ मुळात त्या लोकांनी वाचला पाहिजे, लोककल्याणकारी राज्य करायचं आहे ना तुम्हाला, की फालतूच्या गोष्टीमध्ये वेळ घालवायचा आहे, फालतूच्या गोष्टींवर सभा करायच्या आहे, तुम्हाला करायचं काय नेमकं, तुमचे विषय काय आहे, विषयांची शिदोरी, त्या विषयांच्या पाठीमागचा जो एक संदर्भ आहे तो संदर्भ भरभरून भरभरून त्या ग्रंथामध्ये मिळतो. मला वाटतं की थोडस दुर्दैवी गमतीच्या स्वराने हे बोलतो आहे की आमच्या राज्यकर्त्यांनी हा ग्रंथ आधी वाचला पाहिजे, तुम्ही तो वाचाच, त्यांनी वाचला पाहिजे. आमच्याकडचे ब्युरोक्रॅट्सने, IAS लॉबीने, म्हणजे ब्रिटिशांच्या वेळी आम्ही त्यांना ICS म्हणतो, म्हणायचो इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ती नंतर IAS झाली. आजही बरेच अनुत्पादक निरुपयोगी ब्रिटिश कायदे आमच्याकडे कार्यरत आहेत आणि त्यांचा परिणाम शेतीवर होतो आहे, अर्थकारणावर होतो आहे. म्हणजे ब्रिटिशांची सावली, त्यांचा परिणाम भला बुरा हा आजही आहे, तो किती पटापट दूर करता येईल, त्यातलं चांगलं काय ठेवता येईल, जे काही वाईट होतो ते कसं दूर करता येईल, ह्याचे काही धडे, यातले काही संदेह, यातलं काही सुतोवाचक जे काही असतं ते तुम्हाला या ग्रंथामध्ये जरूर सापडतं. त्यामुळे
मी या ग्रंथाचं प्रकाशन करायला उभा आहे म्हणून ग्रंथाचं कौतुक करतोय असं नाही. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, मी आकाशासारखं या ग्रंथाचं वाचन केलं जेव्हा मला शिवाजीरावांनी हा ग्रंथ पाठवला. आता मी विषय इथे समाप्त करतो. सगळ्याच्या नियमानुसार महाराष्ट्रातला शेतकरी आणि कष्टकरी कुठे आहे? कुठे आहे? ज्याला तुम्ही किमान हमीचा भाव म्हणतो आपण, मिनिमम सपोर्ट प्राईस, त्याचे फॉर्म्युले वगैरे वगैरे जे स्वामीनाथन साहेबांनी विकसित केले, मग त्यांना ती क्रेडिट जातं. पण त्या फॉर्म्युल्यांमध्ये सुद्धा गंभीर चुका आहे. शेतकऱ्यांची मुलं हे वाचतच नाही. त्यामुळे माझी अशी विनंती आहे आपल्याला, शेतकऱ्यांच्या मुलांना, कष्टकऱ्यांच्या मुलांना, तुमच्याबद्दल काय लिहिलं जातं तुमच्याबद्दल हे तुम्ही वाचायला पाहिजे. तुम्ही जर ते वाचू नाही शकलात तर जे काही धोरणं होतात, जे काही पॉलिसी फ्रेमवर्क तयार केलं जातं, तर तुमचा सहभाग काय? मला वाटतं तुम्ही हे वाचलं पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की शेतीचा म्हणून व्यवसाय हा जर पुढे न्यायचा असेल तर आम्ही काय काय केलं पाहिजे. जसं आपण म्हणतो ना की दुसऱ्यांच्या चुकातून आपण शिकलो पाहिजे. 18व्या 19व्या शतकामध्ये आमच्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या त्या पुन्हा होऊ नये. हे ब्रिटिश काळामध्ये आपल्या स्वातंत्र्य मिळवणाऱ्या सैनिका सर्व स्वातंत्र्यवीरांना विशेषतः जेवढे समाज सुधार होऊन गेले त्याच्यामध्ये विचार प्रवाहामध्ये दोन विचारधारा भिन्न होत्या. काही म्हणत होते की समाज सुधारण्याचं स्वातंत्र्य घेऊ नये, तर काहींचं म्हणणं की स्वातंत्र्य मिळालं समाज आपोआप सुधारणार. आपल्याकडे दोन्हीपैकी काय घडलं हे तुम्ही आम्ही सगळेजण जाणतो. आणि खऱ्या अर्थाने जे पुस्तकात लिहिलंय आणि ते मी वाचलं की भारत हा देश त्या काळी शेती उत्पादन करणारा देश एवढं ब्रिटिशांनी पाहिलं. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.